नमस्कार, मी प्राध्यापक शंकर नामदेव गेजगे, इतिहास विभाग प्रमुख आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा। विजापूरहून मोठ्या फौज फाट्यानिशी चालून आलेल्या अफजलखानास छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा गारद केला व त्याच्या लष्कराची कशी दानादान उडवली याचा वृत्तांत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला। आता आपण या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यातून स्वतःची सुटका कशी करून घेतली याचा वृत्तांत पाहणार आहोत। खानाच्या लष्करातील फाजल खान, मुसे खान इत्यादी लहान मोठे अधिकारी आपला जीव वाचवून कसे बसे जावलीच्या प्रदेशातून बाहेर पडले आणि त्याचबरोबर महाराजांच्या फौजा शत्रूच्या हवालदिल परिस्थितीचा फायदा घेऊन प्रदेश जिंकावयास बाहेर पडल्या। सध्याच्या सातारा व सांगली जिल्ह्याचा बराचसा भाग त्यांनी आपल्या ताब्यात आणून साताऱ्याजवळचे चंदन, वंदन, कराडजवळचा वसंतगड यासारखे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतले। जावळीच्या दक्षिण प्रदेशात घुसून त्यांनी कोल्हापूर सुभ्यातील पन्हाळा किल्ला जिंकला। एवढेच नव्हे तर त्यांच्या जवळपासचे रांगणा व खेळणा म्हणजे सध्याचा विशालगड हेही किल्ले हल्ला करून महाराजांनी ताब्यात घेतले। आणि कोकणात उतरून दाभोळ व इतर अनेक ठाणी महाराजांनी ताब्यात आणली। यावरून अफजलखानावरील विजयाने आदिलशाही किल्लेदार व ठाणेदार किती गर्भगळीत झाले होते व मराठी फौजेला किती आवेश उत्पन्न झाला होता हे दिसून येतं। अफजलखानाचा वध व त्यानंतरचे महाराजांनी मिळवलेले विजय पाहून आदिलशाह गप्प बसणार नव्हता। त्याने आपला दुसरा सरदार रुस्तुम झमान व अफजलखानाचा पुत्र फाजल खान यांच्याबरोबर सैन्य देऊन महाराजांना कोल्हापूर सुभ्यातून हुसकावून लावण्यासाठी पाठवले। त्याचवेळी त्याने मोगल बादशहाकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पाडाव करण्यासाठी मदतीची याचना केली। महाराज यावेळी पन्हाळगडावर होते। रुस्तुम झमान व फाजल खान चालून आल्यावर त्यांनी पन्हाळ्याच्या पायथ्याशी त्यांच्याशी लढाई केली। रुस्तुम झमानच्या फौजेत यावेळी फत्ते खान, मुल्ला याहिया, सर्जेराव घाटगे इत्यादी सेनानी होते, तर महाराजांच्या फौजेत नेताजी पालकर, भीमजी वाघ, इंगळे, महाडिक, शिदोजी पवार, गोदाजी जगताप इत्यादी सेनानी होते। लढाई तेज होऊन थोड्या अवधीतच संपली। आदिलशाही सैन्याचा पराभव होऊन त्यांनी पळ काढला। नेताजी पालकरने त्यांचा पाठलाग करून बेळगाव धारवाडपर्यंतच्या मुलखातील खंडणी वसूल केली। खुद्द महाराज मिरजेपर्यंत चालून गेले व तेथील किल्ल्यास त्यांनी वेढा दिला। परंतु सिद्दी जोहरच्या स्वारीची वार्ता समजताच त्यांनी माघार घेऊन पन्हाळ्याचा आश्रय घेतला आणि सिद्दी जोहरच्या स्वारीला शह देण्यासाठी आपले 5,000 घोडदळाचे सैन्य नेताजी पालकरच्या नेतृत्वाखाली खुद्द आदिलशहाची राजधानी विजापूरवर पाठवले। महाराजांच्या या सैन्याने वेगाने घोडदळ करून विजापूरच्या उपनगरावर अचानक हल्ला चढवला। हे पाहून आदिलशाह चकित झाला। वजीर खवास खानाने या मराठ्यांवर चाल करून त्यांना तेथून हुसकावून लावले, तरी मराठ्यांनी राजधानीवरच हल्ला केल्याने आदिलशाहला मोठा धक्का बसला। इकडे सिद्दी जोहर कर्नाटकातून 20,000 घोडदळ, 35,000 पायदळ अशा प्रचंड सैन्यानिशी छत्रपती शिवाजी महाराजांवर चाल करून आला। त्यावेळी त्याच्या फौजेत रुस्तुम झमान, फाजल खान हे सेनानीही होते। छत्रपती शिवाजी महाराज ज्या पन्हाळगडावर होते त्या गडासच त्यांनी वेढा दिला आणि दिवसेंदिवस हा वेढा अधिक जारी होऊ लागला। वेढा देणाऱ्या या सैन्यावर नेताजी पालकरने बाहेरून हल्ले चढवले, परंतु त्यामुळे वेढा उठला नाही। महाराज मोठ्या संकटात सापडले। दरम्यान औरंगजेब बादशहाच्या आज्ञेने मोगल दरबारातील श्रेष्ठ उमराव शाहिस्ते खान याची दक्षिणेचा मोगल सुभेदार म्हणून नेमणूक झाली। शिवाजी महाराजांचा पाडाव हे प्रमुख काम त्याच्यावर सोपवले गेले। त्यानुसार त्याने दक्षिणेत येऊन महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली होती, म्हणजे महाराज आता दुहेरी संकटात सापडले होते। नेताजी पालकर पराक्रमी असला तरी पन्हाळ्यास वेढा देऊन बसलेला सिद्दी जोहरचा 50,000-55,000 फौजेच्या सामर्थ्यापुढे त्याचा इलाज चालत नव्हता। खुद्द गडावरही महाराज प्रतापराव गुजर व इतर 4-5,000 सैनिक होते आणि ते गडातून बाहेर पडून रात्री बेरात्री हल्ले चढवीत होते, परंतु त्यामुळे वेढा उठला जात नव्हता।
तिकडे शाहिस्ते खान महाराजांच्या प्रदेशात घुसून ठाणी व प्रदेश काबीज करीत होता. महाराजांच्या फौजा त्याचे आक्रमण परतवून लावण्यासाठी लढत होत्या, परंतु खानाच्या प्रचंड सामर्थ्यापुढे त्या पराभूत होत होत्या. अशा परिस्थितीत महाराजांनी एखाद्या ठिकाणीच वेड्यात अडकून राहणे धोक्याचे होते. जेथे शक्ती कमी पडली तेथे महाराजांनी युक्तीचा नेहमीच अवलंब केलेला दिसतो. येथेही त्यांनी आपली बुद्धी वापरून शत्रूला चकवायचे ठरवले. वेढ्यात येणाऱ्या सैन्याचा सेनापती सिद्दी जोहर याच्याशी त्यांनी राजकारण सुरू केले. त्याच्या ताब्यात किल्ला देऊन निघून जाण्यास ते तयार असल्याचे त्यांनी कळवले. एवढेच नव्हे तर गडाच्या पायथ्याशी त्यांनी सिद्दी जोहरची भेटही घेतली आणि आपण किल्ला स्वाधीन करतो असे जाहीर केले. त्यामुळे शत्रू सैन्यास मोठा आनंद झाला. आता किल्ला हाती आलाच अशी त्यांची समजूत झाल्याने वेढ्यात येणारे ते सैन्य बेसावध राहिले. याचा फायदा घ्यायचा असे महाराजांनी ठरवले. बेसावध शत्रूच्या वेढ्यातून बेमालूमपणे निसटण्याची योजना त्यांनी तयार केली. शत्रूला चकवा देऊन किल्ल्याबाहेर पडण्याची शिवाजी महाराजांची योजना अशी होती. महाराजांसारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती वेषांतर करून म्हणजे महाराजांचा वेष धारण करून पालखीतून किल्ल्याबाहेर पाठवायची. ही पालखी नेहमीच्या रस्त्याने जाणार असल्याने शत्रूच्या नजरेस येऊन सहजासहजी पकडली जाणार होती. ती तशी पकडली गेली की शिवाजी राजा पकडल्याच्या आनंदात शत्रू असतानाच दुसऱ्या एका बिकट वाटेने महाराजांनी पालखीतून किल्ल्याबाहेर पडावे ही मोठी धाडसी योजना होती. शिवाजी महाराजांचे सोंग घेऊन जायचे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला कवटाळणे होते, पण महाराजांच्या सेवेतील शिवा काशीद नावाचा सेवक त्यासाठी तयार झाला. तो नाभिक समाजातील होता. दिसायला अगदी शिवाजी महाराजांसारखाच स्वामीनिष्ठ अशी की मरणाचीही भीती मनाला शिवू न देणारा. ठरल्याप्रमाणे शिवा काशीद शिवाजी राजा बनून पालखीत बसला आणि किल्ल्याबाहेर पडला. अपेक्षेप्रमाणे शत्रूच्या सैनिकांनी पालखी अडवून त्यास कैद केले आणि मोठ्या जल्लोषाने त्याला सिद्दी जोहरच्या छावणीत नेले. शिवाजी महाराज हाती आल्याचे समजताच शत्रू हरकून गेला. हा आनंद साजरा करण्याच्या गडबडीत शत्रू असतानाच इकडे शिवाजी महाराज दुसऱ्या पालखीत बसून बिकट वाटेने किल्ल्यातून बेमालूमपणे 13 जुलै 1660 रोजी निसटले. पण लवकरच सिद्दी जोहरच्या गोटातील चाणाक्ष लोकांना समजून चुकले की आपण पकडलेला शिवाजी राजा हा खरा नाही, त्याचे सोंग घेतलेला त्याचा सेवक आहे. शिवाजी राजाने आपणास मूर्ख बनवले आहे हे जोहरला समजताच त्याने संतापून शिवा काशीदला तात्काळ ठार करण्याचा हुकूम दिला. छातीत भाला खुपसून शिवा काशीदला मृत्यूदंडाची शिक्षा दिली गेली. बहादूर शिवा काशीदने ती हसत हसत स्वीकारली. हिंदवी स्वराज्यासाठी केलेले हे आत्मसमर्पण होते. पन्हाळ्याच्या पायथ्याशी सिद्दी जोहरच्या छावणीत ही नाट्यमय घटना घडत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यातून बाहेर पडून बरीच मजल मारली होती. रात्रीचा अंधार, प्रचंड पाऊस आणि शत्रूचा बेसावधपणा यामुळे महाराज निसटल्याचे शत्रू सैनिकांच्या लक्षात आले नाही. महाराजांबरोबर 1000 मावळ्यांचे सैन्य होते. त्यात बाजीप्रभू देशपांडे व बांदल देशमुख प्रमुख होते. अर्थात हे सैन्य महाराज गडातून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावर महाराजांना येऊन मिळाले असणार हे उघड आहे. कारण हजार सैनिकांना घेऊन महाराज बाहेर पडले असते तर त्यांचे परायण शत्रूच्या सहज लक्षात आले असते. महाराज निष्ठून गेल्याचे बऱ्याच वेळानंतर शत्रू सैन्याला समजले. तेव्हा एकच धांदल उडाली. सिद्दी जोहरने आपल्या सैन्यातील सिद्दी मसूद व फाजल खान हे सेनानी तातडीने महाराजांचा पाठलाग करण्यास पाठवले. तोपर्यंत महाराजांनी बरेच अंतर कापले होते. तरीही शत्रूने अत्यंत वेगाने घडदोड करून तो महाराजांच्या पिछाडीवर आला. यावेळी महाराज गजापूरच्या खिंडीत होते. या खिंडीतूनच शत्रू पाठलाग करीत येणार होता. महाराजांनी आपल्याजवळ असलेल्या बाजीप्रभूस व मावळ्यास या खिंडीत उभे राहून शत्रूला थोपवण्याची कामगिरी सांगितली. मी किल्ल्यावर सुखरूप पोहोचल्याच्या तोफा ऐकू येईपर्यंत शिकस्त करून शत्रूस पुढे येऊ न देता तेथेच अडवून धरावे अशी त्यांनी आज्ञा केली. बाजीप्रभू आणि मावळे यांनी ही कामगिरी आनंदाने स्वीकारली व महाराजांना गडावर जाण्यास निरोप दिला. एवढ्यात शत्रूची फौज तेथे येऊन पोहोचली. खिंडीची वाट अरुंद असल्याने शत्रू मोठ्या संख्येने पुढे येऊ शकत नव्हता अथवा सर्व बाजूंनी घेरावही घालू शकत नव्हता. बाजीप्रभू व त्यांचे मावळे मोठ्या पराक्रमाने लढत होते व शत्रूस रोखून धरत होते. शत्रूंचे हल्ल्या पाठीमागून हल्ले परतवून लावत असताना बाजीप्रभूचे मावळे सोबती रणांगणी ठार होत होते. इतक्यात
खुद्द बाजीप्रभूला तोफेचा गोळा लागला व तो खाली पडला. बाजीला समोर मृत्यू दिसत होता, परंतु तो मृत्यूला सामोरा जाणारा वीर होता. मृत्यूची त्याला भीती वाटत नव्हती. महाराज गडावर सुखरूप पोचले की नाही याचीच काळजी त्याला वाटत होती. मृत्यूपूर्वी महाराज सुखरूप पोचल्याचे समाधान त्यास हवे होते. बाजी पडला तरी मावळे लढतच होते. तोफांचा इशारा होईपर्यंत लढत राहा असे बाजी सांगत होता. प्राणांतिक जखमांनी तो विवळ झाला होता आणि तोफांच्या आवाजाची तो प्रतीक्षा करत होता. इतक्यात महाराज पोचल्याच्या तोफा झडल्या आणि इकडे बाजीने समाधानाने प्राण सोडला. यानंतर मावळ्यांनी लढाई लगेच थांबवली आणि बाजी प्रभूचे पार्थिव घेऊन ते गडावर पसार झाले. बाजीने व त्यांच्या मावळ्यांनी तलवारीची शर्त करून शत्रूस थोपवून धरले व लाखाचा पोशिंदा आणि स्वराज्याचा निर्माता शिवाजीराजा सुखरूप राखला. बाजी व त्याचे सहकारी यांनी आपल्या आत्मबलिदानाने गजापूरची खिंड पावन केली म्हणून महाराजांनी त्या खिंडीला पावन खिंड असे नाव दिले. 2500 वर्षापूर्वी अशाच प्रकारचा पराक्रम लिओनिडास या ग्रीक राजाने करून दाखवला होता. हजारोच्या संख्येने चालून येणाऱ्या इराणी सैन्याला त्याने थर्मापिलीच्या अरुंद खिंडीत सतत 3 दिवस मोठे शौर्य गाजवून रोखून धरले होते. तिसऱ्या दिवशी मात्र त्यास व त्याच्या सैनिकांना घेरून त्यांची कत्तल केली गेली. तथापि शेवटचा सैनिक मरेपर्यंत ते सर्व वीर शत्रूंशी लढत राहिले व त्यांनी आपल्या रक्ताने थर्मापिलीची खिंड पावन बनवली. आपल्या बाजीप्रभूने गजापूरची खिंड थर्मापिली बनवली. महाराजांचा पाठलाग करणाऱ्या आदिलशाही फौजेने विशाल गडास वेढा घालण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा फारसा काही परिणाम होणार नाही असे दिसताच फाजल खान वगैरे सेनानी पन्हाळगडाच्या पायथ्याशी परत आले. पन्हाळगड लढवण्याचे काम महाराजांनी त्र्यंबक भास्कर या अधिकाऱ्याकडे सोपवले होते. तो आता गड लढवू लागला. ऑगस्ट महिन्यात महाराजांनी विशालगडाहून रायगडास प्रयाण केले. त्या ठिकाणी मातोश्री जिजाबाई होत्या. दरम्यानच्या काळात महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात असताना त्यांनीच राज्याचा कारभार चालवला होता. आता महाराजांना 2 शत्रूंशी लढण्याची तजवीज करायची होती. सिद्दी जोहरने महाराजांची संधान बांधल्याचा संशय आदिलशाला आल्याने तो स्वतः विजापूरहून महाराजांवरील स्वारीस निघाला होता. दरम्यान चाकणचा किल्ला शाहिस्ते खानाने जिंकून घेतल्याची वार्ता येऊन धडकली होती. अशा परिस्थितीत महाराजांनी आदिलशाहशी समझोता करण्याचं ठरवलं. रुस्तुम झमांच्या मध्यस्थीने महाराजांनी 20 सप्टेंबर 1660 रोजी पन्हाळगड आदिलशाहच्या स्वाधीन केला. सिद्दी जोहर मात्र आदिलशाहच्या मर्जीतून कायमचा उतरला. पुढे त्याने विष खाऊन आत्महत्या केली. आदिलशाही फौजांशी महाराजांचा असा संघर्ष चालू असता मोगल सुभेदार शाहिस्ते खानाने महाराजांच्या प्रदेशात जी स्वारी चालवली होती तिचा वृत्तांत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.